आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव पोटनिवडणुकीत चुरशीने 80% मतदान, बुधवारी होणार निकाल जाहीर, उमेदवारात वाढली धाकधूक. चिकोडी तालुक्यातील बोरगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 मधील पोटनिवडणुकीत आज चुरशीने 80% मतदान झाले आहे. नगरसेवक जयवंत पाटील यांचे निधन झाल्याने या जागेसाठी ही निवडणूक लागली होती. सकाळपासूनच सर्वच पक्षाचे उमेदवार मतदान स्थळी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत होते. भाजपतर्फे अजित पुजारी, अपक्ष म्हणून संजय एतमाळे आणि विजय वास्कर हे या वॉर्डच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. या वॉर्ड मध्ये एकूण 678 मतदान असून यापैकी 584 मतदान झाले आहे. यामध्ये 295 पुरुष मतदार आणि 289 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवार दिनांक 20 रोजी चिकोडी येथे मतमोजणी होणार आहे. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. विकास गावाच्या कामासाठी आणि गेल्या 3 ग्रामपंचायती वार्डात निवडून आल्याबद्दल विकासाच्या कामासाठी मी परत विकास करण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी उभा आहे. त्यांच्या मातडो रे दोस पडलो पॅनल निश्चित रे ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ನಿಂತವ್ರಿ, ಜನರೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಿಲ್ಸ್ಯಾರ್ರಿ. ನಮ್ಮ ಆಸ್ತರು ಬೋರ್ಗಾವ್ ಪಂಚಾಯತ್ ವಾರ್ಡ್ ವಾರ್ಡ್ ನಿಂತಾರೆ. ವೈನಿಗೋಳಿಂದ ನಾವು ಬಿ ಜೆ ಪಿ ಸರ್ಪಿ ನೀದೇವ್ರಿ. ಊರಾಗ ಕೆಲಸದಿಂದ ರೀ ನಂಗೆ ವೈನಿಗೋಳು ಒಂದು ಇತರದಿಂದ ನಾ ಹುಮ್ಮಸದಿಂದ ನೀದೇನ್ರಿ. ಮಂದಿ ಈ ಕೆಲಸ ನೋಡಿ ನಾ ಅರ್ಥ ಇರ್ಬೇಕು ನಂದು ಒಂದು ಜೈ ಇದೆ.